हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल सीमाज आर्ट कॉर्नर। आपण आज या डॉल साठी पर्स बनवणार आहेत आणि हॅट बनवणार आहेत। हे पहिले दोन पार्ट मध्ये आपण ही डॉल बनवलेली आहे, तर दोन्ही पार्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे। आणि आज आपण बनवूया या डॉल साठी हॅट आणि पर्स। मैजिक लूप बनवून घ्यायचे, सर्कल बनवायचे आधी। सुरुवातीला तीन चेन करायच्या। सुरुवातीला आपण हॅट बनवणार आहेत बाहुलीसाठी आणि डबल क्रोशे करायचे त्या सर्कलमध्ये। हा झाला आपला पहिला दोन। टोटल आपल्याला 12 डबल क्रोशे करायचे त्याच्यात। चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा आणि हा 12। जो दोर आहे ओढून घ्यायचा असा आणि पहिल्या डबल क्रोशावर, म्हणजे पहिला आपला तीन चेन्स आहे, ते तिसऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचे। परत तीन चेन करायच्या आणि त्याच्यातच आणखीन एक डबल क्रोश करायचा, कारण प्रत्येक याच्यावर आपल्याला आता दोन दोन डबल क्रोश करायचे आहेत। त्याच्या पुढच्या डबल क्रोशावर दोन डबल क्रोशे, एक आणि त्याच्यातच आणखीन एक, असं प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला तर दोन दोन डबल क्रोशे करायचे आहेत। हा राऊंड मी आता इथं करून घेते। हा राऊंड झालाय माझा इथं। पहिले जे तीन चेन आहेत त्याच्यावर आपल्याला स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचे। परत तीन चेन करायच्या आणि आता प्रत्येक ह्याच्यात एक 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 एकच डबल क्रोश करायचा आहे, प्रत्येकावर एक डबल क्रोश। तिसरा राऊंड आहे आपला हा आता। तिसरा आणि चौथा दोन राऊंड एकावर एकच डबल क्रोश करायचे। मी आता हे दोन्ही राऊंड करून घेते, तिसरा आणि चौथा। हे जे आपण दोरा ओढलेला असतो हा लूज होतो, म्हणून याला काय करायचं, थोडंसं कशात तरी असं पॅक करून घ्यायचं एखाद्याच्या, म्हणजे ते लूज पडत नाही। त्यात थोडासा कट करायचा। मी आता हे तिसरा आणि चौथा राऊंड दोन्ही राऊंड करून घेते। आता माझे चारही राऊंड झाले आहेत। हा आपला पहिला, दुसरा, तिसरा आणि हा चौथा। तर आपल्याला कलर चेंज करायचा आहे, त्याच्या आधी तर मी थोडे चेन करून घेते। ते जे आपण कॅप अशी डोक्याला घालतात त्यावेळेस बऱ्याच वेळा निघून पडती, मग या चेन अशा करायच्या आणि इकडून इकडं पॅक करायचं। आणखीन एक चार, तीन चार चेन लागतात। बराबर याच्या अपोजिट साईड, म्हणजे अर्ध्यावर इकडं स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचं।
एक चेन करायची आणि इथे आपल्याला हा कलर कट करायचा आहे। याला मी इथे आत ते पॅक करून घेते। जिथं आपण चेन घेतलेले त्याच ठिकाणाहून सुरुवात करूयात। सुरुवातीला 3 चेन, हा झाला आपला पहिला डबल क्रोशे आणि याच्यातच आणखीन 2 डबल क्रोशे। पुढच्या याच्यातही 3 डबल क्रोशे करायचे, म्हणजे एका डबल क्रोशावर आपल्याला आता 3 डबल क्रोशे करायचे आहेत। प्रत्येक ह्याच्यात 3-3 डबल क्रोशे करायचे आहेत। या ठिकाणी आलं की इथं जसं आपण घेतलं आहे तसंच इथं घ्यायचं असून त्याच डबल क्रोशावर मी पूर्ण राऊंड असंच करून घ्यायचा, एका डबल क्रोशावर 3 डबल क्रोशे, 1 2 3 पूर्ण राऊंड करून घेते। इथे माझा हा राऊंडही झालेला आहे आणि आपण पहिल्या याच्यावर स्लिप स्टिचने पॅक करून घेऊयात। एक चेन घ्यायची, नंतर मी लोकर इथं कट करायची। हा शेवटचा राऊंड बनवायच्या आधीच आपण ह्या चेन करून घ्यायच्या, त्याच्यानंतर लास्ट राऊंड करायचा। हा दोरा इथं पॅक करून घेऊयात। अशा प्रकारे आपली हॅट तयार झालेली आहे। आपण बावलीला घालून बघूयात। परफेक्ट बसली आणि पडायची भीती राहत नाही, कारण आपण याला खाली पॅक केलेला आहे। आता आपण छोटीशी पर्स बनवूयात डॉलसाठी। पर्ससाठी आपल्याला आधी मॅजिक लूप बनवून घ्यायचं आहे, म्हणजे असं सर्कल करून घ्यायचं आहे आणि याच्यात आपल्याला 8 मुखे खांब करायचे, सिंगल क्रोशा करायचं आहे। 1 2 3 4 5 6 7 नंतर हा दोरा ओढून घ्यायचा। पहिला जो आपला सिंगल क्रोशा आहे
त्याच्यावर स्लिप स्टिचने पॅक करायचं। एक चेन करायची। या ठिकाणी जर तुम्हाला हे लक्षात राहत नसेल तरी तर तुम्ही मार्करही लावू शकता किंवा दोरा लावला तरी चालतो, आपला वेगळ्या कलरचं जरी उलन लावली तरी चालते। तिथे मी मार्कर लावून घेते पहिल्या चेनवर। प्रत्येक याच्यावर आपल्याला दोन दोन सिंगल क्रोशी करायचे। पहिल्याच याच्यात एक आणि त्याच्यातच आणखीन एक, असं प्रत्येक सिंगल क्रोशावर दोन दोन सिंगल क्रोशे, म्हणजे दुसऱ्या राऊंडला आपले 16 सिंगल क्रोशे होतील। पहिल्या तर 8 आहेत तर डबल। हा झाला माझा राऊंड। मार्कर काढून घ्यायचा, त्या ठिकाणी एक स्लिप स्टिच घेऊन पॅक करायचं। परत एक चेन करायची। तर हा जो दोरा आहे हे आपण विणत गेलं की असं हे लूज पडत जातं, म्हणून याला ओढून मग अशी जसं आपण पॅक केलं तसं याला पॅक करायचं। ते गाठ मारून घेते म्हणजे मग ते लूज होणार नाही। थोडासा कट करून घेऊयात। आपला दुसरा राऊंड झालाय। आता तिसऱ्या राऊंड मध्ये एकात एक आणि एकावर दोन। पहिल्या ह्याच्यावर आपल्याला एकच सिंगल क्रोशे करायचं आहे आणि दुसऱ्या ह्याच्यावर दोन सिंगल क्रोशे करायचे, म्हणजे एका ह्याच्यावर एक सिंगल क्रोशा आणि एका ह्याच्यात दोन। असंच हा तिसरा राऊंड आपण कंप्लीट करून घेऊयात। एकात एक आणि एकात दोन सिंगल क्रोशे। पहिल्या ह्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं। परत एक चेन घ्यायची आणि आता चौथा राऊंड आपला प्रत्येक ह्याच्यावर एकावर एकच हे करायचं आहे। मला शक्यतो मार्करची गरज पडत नाही, परंतु तुम्हाला ते लक्षात राहून तुम्ही लावू शकतात। तर प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला एकावर एकच सिंगल क्रोशा करायचं आहे। असंच हा राऊंड मी करून घेते। आपला चौथा राऊंड आहे आता। झाला आहे माझा राऊंड। आपले 4 राऊंड झालेत। परत एक चेन करायची। प्रत्येक वेळा सुरुवातीला मी एक चेन करते, मार्कर लावून घ्यायचा। आणि आता या 5व्या राऊंडला आपल्याला दोन मध्ये एक एक सिंगल क्रोश करायचं आहे, म्हणजे हा झाला पहिल्यावर एक सिंगल क्रोशा आणि दुसऱ्यावरही एक सिंगल क्रोशा। तिसऱ्यात दोन वेळा करायचे, एक आणि दोन। परत चौथ्यात एक, 5व्यातही एक आणि 6व्यामध्ये परत दोन। असंच आपल्याला हा 5वा राऊंड
कंप्लीट करायचं आहे। दोन मध्ये एक एक वेळा सिंगल क्रोशा करायचा आणि तिसऱ्या मध्ये दोन सिंगल क्रोशा करायचे एकदाच। असंच हा राऊंड मी करून घेते। हा राऊंड झालाय माझा इथं। सव्वा राऊंड एकामध्ये एकच आपल्याला करायचं आहे, सिंगल क्रोशा करायचं आहे। प्रत्येक ह्याच्यात एक एक सिंगल क्रोशा। तर आपला हा सहावा राऊंड आहे। सहा सात आठ नऊ आणि दहा असे आपल्याला पाच राऊंड आता एकावर एकच सिंगल क्रोशा करायचं आहे। सहा ते दहा राऊंड एकावर एक सिंगल क्रोशा। मी आता ते दहा राऊंडपर्यंत करून घेते पाचही राऊंड। इथे माझे झालेत पाच राऊंड। पहिले पाच आणि हे पाच आपण हे बघा, हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा। तर अकराव्या राऊंड आपल्याला कलर चेंज करायचा आहे आणि सेम असंच एका सिंगल क्रोशावर एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे देखील। एक चेन करायची सुरुवातीला, हा जो दोर आहे हा मध्ये पकडायचा असा आणि प्रत्येक सिंगल क्रोशावर एक एक सिंगल क्रोशा करायचा। दोरा कट करायचा पिंक कलरचा आणि या विंताने दोन्ही असेच आत पकडायचे आणि हा राऊंड करून घ्यायचा। माझा राऊंड झालेला आहे। पहिल्या याच्यावर आपण स्लिप स्टिचने पॅक करून घ्यायचं। एक चेन, एक दोन तीन चार आणि पाच सिंगल क्रोशे करून घ्यायचे। नंतर बारा चेन करायच्यात, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा। बारा चेन करून खालचे आपल्याला सहा सिंगल क्रोशे सोडायचे आहेत। याच्यात आपण विणलेले एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा सोडून सातव्यावर इथे पॅक करायचं। इथे एक सिंगल क्रोशे घ्यायचं आहे, नंतर दहा सिंगल क्रोशे करायचे आहेत आपल्याला। हा झाला आपला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा।
परत 12 चेन करायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, परत इथले 6 सिंगल क्रोशे सोडायचे आहेत, 1 2 3 4 5 6, 7 पॅक करायचे. हे राहिलेल्या याच्यावर सिंगल क्रोशे करून घ्यायचे. ते बराबर इथं 5च उरतात, आपण जोडलेले ते 1 2 3 4 5 4 5. पहिल्या याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं, 1 चेन करायची आणि त्यातला दोरा कट करून घ्यायचा. दोरा पॅक करून घ्यायचा आहे. तुम्ही अशा प्रकारे आपली पर्स इथं तयार झालेली आहे. हा बेल्ट आहे बाहुलीच्या हातात अडकवायचा. हा आता किती सुंदर झाली छोटीशी पर्स. काही पर्स किती छान दिसायली बाहुलीच्या हातात आपल्या. आणि अशा प्रकारे आज आपली बाहुली कंप्लीट झालेली आहे. पहिले 2 भागही तुम्ही बघा आणि तुम्ही नक्की करून पहा, ही बाहुली खूप सुंदर दिसते. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.